शेतात तण भरपूर होऊन गेलंय. इतकं तण आणि पावसाच्या अति पडण्यामुळे पूर्ण तण मोठं दिसताना मका सुद्धा लहान दिसतो. आलेलं नाही पीक असं म्हटलं तरी चालेल. त्या पावसामुळे काहीही मशागत होऊ शकली नाही. जे औषधी मारतो त्याचे काही इफेक्ट जाणवत नाही त्याच्यावर. त्या हिशोबाने शेतकरी संकटात आलेला आहे. जास्त असल्यामुळे पीक पंपू शकलं नाही. 10 जून पासूनची लागवड आहे, परंतु आज सुद्धा जर बघितलं तर इतकं तण आणि पावसाच्या अति पडण्यामुळे पूर्ण तण मोठं दिसताना मका सुद्धा लहान दिसतो. आलेलं नाही पीक असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे पिकापेक्षा तण जास्त आहे. तण कमरे बरोबर तरी ते लॉडीज वगैरे संपूर्ण तणनाशक मारलेले आहेत. तरी एक वेळा निनलं गेलेलं आहे तरी सुद्धा ती परिस्थिती आहे. म्हणजे अंतर्गत मशागत झालीच नाही. जवळजवळ आठवडे झाले सततच्या पावसामुळे काहीही मशागत होऊ शकली नाही. फक्त आम्ही जे औषधी मारतो त्याचे काही इफेक्ट जाणवत नाही त्याच्यावर. त्या हिशोबाने शेतकरी संकटात आलेला आहे. म्हणजे असं म्हटलं तरी चालेल अति पावसामुळे. म्हणजे त्याच्यावर मकाची जी वाढ आहे ती कुठली असेल? मकाची वाढ पूर्ण खुंटलेली आहे. येणाऱ्या उत्पन्नावर त्याचा परिणाम नक्की परिणाम जाणवणार आहे. आणि खर्च भरमसाठ खर्च भरपूर लागून गेला. निन्नी टुकणी म्हणजे आपला जून महिना कोरडा गेला, परंतु जुलैमध्ये जो सततचा पाऊस होतो त्याच्यामुळे नुकसान झाले. म्हणजे तण शेतामध्ये जास्त असल्यामुळे पीक पंपू शकलं नाही. आपल्या शेतात काय टाकलेलं आहे? लागवड केली. बरं, या सततचा जो पाऊस आहे त्याच्यामुळे काय परिस्थिती शेतातली? शेतात तण भरपूर होऊन गेलंय. अच्छा. आणि आता आपण निन्नी पीक केलेली दिसते, तर किती मजूर लागले आणि किती दिवस? 100 वाया लागल्या मला. 100 पाया लागल्या? किती दिवस चाललं ते? 8-10 दिवस. 8-10 दिवस. सततच्या पाण्यामुळे पावसाळ्यात भरपूर तण झालंय. म्हणजे सततच्या पावसामुळे अंतर्गत मशागत करता येत नाही. दुसरी निन्नी झाली तरी सुद्धा तण थांबत नाही. अडचणी निर्माण होत आहेत. आणि खर्च वाढतोय. काय कापसावर काही सततच्या पावसामुळे काही रोग वगैरे आले आहे? फवारणी कर तुडतुडे पाने वाकडे होत आहे. खेत में ना बहुत ज़्यादा तन हुआ और ऐसा करते करते हमें घर घर के लोग मिल रहे. कभी बीच में 2-3 दिन मजदूर भी लगाए, पर तन ज़्यादा होने के कारण से खेत भी नहीं जल्दी से हो पा रहा. बारिश भी हर रोज बारिश आ रही है. तो रोज बारिश होने के कारण हम नींद भी नहीं पा रहे अच्छी तरह से. तो अभी अब देख सकते हैं यहाँ पे कपास से ऊपर तन हो जाए ले बहुत बढ़ रहे हो, और उसके कारण से कपास भी हमारे ना बढ़ नहीं रही है. हाँ, सब घर के लोग आ रहे हैं. हाँ, घर के लोग सब आ रहे हैं हमने के लिए. तो जो बारिश हो रही है उसके वजह से तो पूरा मिट्टी का पाव होता होगा. हाँ, बहुत गहरा होता है. गहरे में घुस घुस के नींदना पड़ता है. कितना है अपना ये 2.5 बीघा खेत है. तो कितना खर्च हुआ होगा अभी निन्ने में? अभी तक यहाँ तक के कपास लगाए वहाँ से आज तक के 10-12 हज़ार तक हो गया. और कितना लगता हुआ अभी पता नहीं. तो बारिश थोड़ी रुकनी चाहिए ना. रुकनी चाहिए. बारिश रुकेंगी तब तक हम कुछ काम कर पाएंगे.